पावसाळी अधिवेशन 17 जूनपासून मुंबईत सुरू होणार आहे. तर महाराष्ट्रातील जे विविध प्रश्न आहे, विविध विभागांमधील जे प्रश्न आहे, त्यांच्याविषयी काय नेमकी सविस्तर माहिती आलेली आहे वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये, ती आता आपण याद्वारे बघणार आहोत. तर मागच्या वर्षी जे पावसाळी अधिवेशन घेण्यात आलेलं होतं ते नागपूर येथे घेण्यात आलेलं होतं, परंतु जास्त पाऊस असल्यामुळे तेथे सर्व पक्ष, सर्व जे काही मंत्री होते तसेच सर्व अधिकाऱ्यांचे कशा पद्धतीने हाल झालेले होते याचं सर्व मागच्या वर्षी वेगवेगळ्या न्यूज चॅनलनीसुद्धा माहिती दाखवलेली होती. आता यावर्षी पावसाळी अधिवेशन जे आहे ते मुंबई येथे 17 जूनपासून सुरू होणार आहे. तर 17 जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात राज्याचा अतिरिक्त जो अर्थसंकल्प आहे तो सादर केला जाणार आहे. म्हणजे 17 जूनला सर्व जो काही अर्थसंकल्प आहे तो तिथे सादर केला जाणार आहे. तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न आहे, मग त्यामध्ये भरपूर असे प्रश्न सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये प्रलंबित आहे. त्याच्यातील सर्वात महत्त्वाचा विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळांना अनुदानाचा प्रश्न सुटणार का, असंही प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. कारण विना अनुदानितचे जे सर्व शिक्षक होते फार वर्षापासून जवळपास 13-14 पासून त्यांचं मूल्यांकन करण्यात आलेलं होतं. मूल्यांकन केल्यानंतर अजूनसुद्धा अनुदानाची काही यादीसुद्धा घोषित केलेली नाही आहे, आणि त्याच्यानंतर अनुदान देण्याचंसुद्धा अजून काही याआधी वेगवेगळ्या सभागृहांमध्ये सांगण्यात आलेलं होतं की अनुदान देण्यात येईल, परंतु अजूनसुद्धा त्याविषयी काही माहिती आलेली नाही. त्याच्यामुळे हा सुद्धा जो ज्वलंत प्रश्न आहे शिक्षण क्षेत्रातील तो सुटणार का, असंही त्या संदर्भात बघणं पाहणं औचित्याचं ठरणार आहे. तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध काही जे प्रश्न आहेत ते पण सुटणार का, असा सध्या शिक्षण क्षेत्रातून जो सूर आहे तो निघत आहे. तर याच पद्धतीने आणखी इतर अपडेट आपण पाहण्यासाठी 7 इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व शैक्षणिक माहिती आपण वेळोवेळी बघत असतो. धन्यवाद.